राहुल गुरव, DR न्यूज। मित्रांनो, परांढा तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुकमधील हा तीर्थस्थळाला जाणारा रोड बनवलेला आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरनं हा रोड कशा पद्धतीने बनवला येथील गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून ह्या रस्त्याची सविस्तर माहिती ऐकते आणि या ग्रामस्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिलं म्हणा किंवा विनंती केली असेल किंवा फोन केला असेल, त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना उडवडीची उत्तरं मिळाली आहेत। आता काय करू आपण, गावातले काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण। गाव सांग, हा रस्ता कुठला आहे? हा रस्ता का बरं? कारण का तर हा रस्ता तुम्ही त्या खालच्या क्वालिटीचा केलेला आहे की तो सरळनिष्ठ हाताने उतरला जातो, तो फक्त शासनाची कॉन्ट्रॅक्टरसाठी कामस्थ आधारित क्षेत्राकडे जाणारे बाहेर भक्तांसाठी हा निधी टाकलेला आहे। ते म्हणजे समाज समजून येत नाही, हे फक्त कॉन्ट्रॅक्टदाराची भरती करण्यासाठीच हा निधी टाकलेला असं मला वाटतं। मला सांगा तुमच्या तुमची ग्रामस्थ किती आहे तुमच्या गावात? आमची गावची लोकसंख्या जो लहान लहान मुला होते 3,500 तुमची लोकसंख्या या रोडला काम नाही का कामासाठी काम नाही? आम्ही वारंवार इंजिनियरला उस्मानाबाद जिल्हा परिषदला वारंवार निवेदन देऊन इंजिनियरला फोन करून देखील निवेदन दिलं, काय म्हणजे त्याची प्रतिक्रिया? काहीच आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। या रोडला कोण भेट द्यायला किंवा काम बघायला पाहणी करायला? फोन सुद्धा आलेला नाही एका वर्षा इंजिनियर, फोन सुद्धा आलेला नाही। आम्ही गेलो काय उत्तर देते? आम्ही त्याची चौकशीला उत्तर पाहते। मला काय म्हणायचं आहे की काम आधी चांगल्या पद्धतीनं केलं असतं तरी चौकशी तपासणीची काय गरज आहे? पण ही काय कोणाच्या खिशातून पैसे खर्चणार आहेत का? शासनाचा निधी टाकलेला आहे जनतेसाठी, जनतेसाठी उपयोगी द्यायला पाहिजे। फक्त एक दोन लोकांसाठी एकाच्या नावावर टेंडर, कोणा गुप्तदार दुसरा टेंडर तिसऱ्याच्या नावावर कंपनी तिसऱ्या चौथ्याची, हे असले संधी हिंगणगावमध्ये आतापर्यंत चाललेले। मला फक्त काय म्हणायचं की काम कुठलंही असू द्या, त्या ठिकाणी एक माणूस इंजिनियर असतो, बरोबर आहे का? असतो त्या इंजिनियरचं काय काम असतं की कामावर जाणं पाहणं बरोबर कशा पद्धतीचं होतंय कसा नाही पण चांगल्या पद्धतीने। इंजिनियर तुमचे आहेत शिंदे साहेब, त्यांना आम्ही फोन करून देखील त्यांनी काही रिस्पॉन्स आतापर्यंत दिलेला नाही। हे काम चालू असताना एकदा तरी आले की नाही? सर नाही नाही एकदा पण आलेलं नाही। तिथं जे मागं एक फलक लावला होता तो सुद्धा निधीचा म्हणजे रस्त्यासाठी फलक लावला तो सुद्धा काढून दिला का बरं? आता ही लोकांना कळेल किंवा निधी किती आहे ना? अहो फलक का लावती ती की या रोडला एवढं एवढं मंजूर झालं बरोबर आहे? बरोबर आहे। मग ती फलक लावून काढून नाही कारण काय? मग ती काय ती स्वरा चोरी केल्यासारखं केलं ना यांनी? म्हणजे मला सांगा एवढी निवेदनं दिली तुम्ही तर काही सुद्धा अजून उपयोग झालेला नाही काहीच नाही। तर आम्ही जर ह्यांनी काय दखल नाही घेतली तर आम्ही जरी गावकऱ्यांनी जरी प्रतिसाद दिला आणि आमरण उपोषण तयार आणि खरंच बरं का मी सुद्धा रोडचं काम बघितलं, तुम्ही जे मला काढत होता होता की एकदम एका हाताने उकरताय हाताने उकरताय ना म्हणजे डांबराची पडली नाही काम व्यवस्थित केलं डांबर नाही 4 इंच सुद्धा करणं ह्याला पुरेपूर। अजून काय म्हणतील तुम्हाला या कामाबद्दल? अहो हे आतापर्यंत हिंगणगावमध्ये जे अशी कामं झालीत का नुसते निकृष्ट दर्जेचे झालेले आहेत, फक्त हे राजकीय दबावापोटी कामं इथं हिंगणगावमध्ये होत। आता सध्या रोडचं जर काम झालं किती किलोमीटर झालं आहे? आमचं जवळपास 600 मीटर असेल। ती बोर्ड पण काढून टाकणार आहे रोडला किती निधी आला काय? काढून टाकलेला बरं म्हणजे कळवणी म्हणून पण? हां कळवणी म्हणून प्रशासनानं म्हणजे ते 8 बाजूला येत असले म्हणजे 8 बाजूला चोरी करून गेलेला जर आणखी प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की या रोडच्या ठिकाणी यावर पाहणी करावी, पूर्ण बघावा इथं निधी किती आलाय कसा आलाय बरोबर आहे? आणि ग्रामपंचायत देखील याच्याकडे काही सुद्धा लक्ष दिलेलं नाही म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा एक लक्ष देणं कर्तव्य गरजेचं होतं। गावचं जर असतं ना गावचं समजा ग्रामपंचायत सदस्य आहे, उपसरपंच आहे, सरपंच आहे, आहे आर्थिक वाढी आहे मान्य बरोबर आहे की ग्रामपंचायतीने एक लक्ष दिलं पाहिजे दिलं पाहिजे केली पाहिजे बरोबर फक्त त्यांच्या स्वार्थापुरतीच चालू सगळे राजकारणी जे आहेत रोडचं काम जर उचित नाही केलं तर तुमचे ग्रामस्थांतर्फे काय प्रतिक्रिया? हे आम्ही आमरण उपोषण करणार आहे परत हो म्हणजे तुम्हाला काम रस्त्याचं चांगलं पाहिजे? चांगलं पाहिजे आम्हाला काय सुद्धा म्हणजे आम्हाला प्रमाणे काम तीर्थक्षेत्रा ठिकाणी जाणारा हा रस्ता आहे। ग्रामस्थांची मागणी एवढीच आहे की रस्त्याचं काम चांगलं आणि चांगल्या क्वालिटीचं करून द्यावं फक्त, अन्यथा उपोषण करणार म्हणून असे सांगतात।
होतो. आपल्यासोबत आहे त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. चला तर नाव काय? गोपाल तुकाराम शिंदे, राहणार हिंगणगाव बुद्रुक तालुका धाराशिव. हा रोड लक्षजीवाडी ते हिंगणगाव ग्रामा 106 तर या रोडचे काम चालू आहे. मी ह्या रोडचे काम चालू असून इंजिनियरला वारंवार फोन करून देखील त्यांनी उडवा उडवीची भाषा दिली. हा फोन कोणी केलता? मी केलता स्वतः. काय उतरल त्याचं? ती फक्त उडवा उडवीची स्कूटऱ्यांच्या दबावाखाली राहून देखील ती फक्त उडवा उडवीची भाषा करतायच आहे. जिल्हाधिकारी साहेबांना देखील निवेदन दिलेलं आहे. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद धाराशिव आपण निवेदन दिलेलं आहे. कोणता निवेदन देऊनही त्यांनी दखल घेतलेली नाही. ऐक ना, एवढं निवेदन देऊन सुद्धा तुला कोणी फोन म्हणा किंवा कामावर पाणी कोणी केलेलं नाही? नाही नाही साहेब, कोणीच पाणी केलेलं नाही. फक्त उडवा उडीची भाषा त्यांनी कोणी येत आहे. या रोडचं काम खराब चालू असताना त्या ठिकाणी तू बघितलं बरोबर? त्यांना इंजिनियरला फोन केलता की साहेब? काय म्हणले ते? फक्त उडवा उडीची भाषा दिली, आम्ही बघू प्रयोगशाळेत जाऊ तुम्हाला रिपोर्ट देऊ आणि त्यांची उडवा उडीची भाषा. हे काम चालू असताना कुठले इतर कोण काय म्हणजे डिपार्टमेंटचा किंवा त्यांच्या शासकीय योजनेचा माणूस कोण? नाही नाही कोणच आलेलं नाही साहेब. शासकीय माणूस एक सुद्धा आलेला नाही. त्यांना पण निकृष्ट पद्धतीचं काम चालू असतो साहेब. रोड असा आहे कोंबडी सोलल्यासारखा रोड चालतो. आपण जर फक्त रोडचा निधी फक्त कागदावर नसून देखील फक्त ती समस्या बघण्यात यावा असा रोड करावा बरोबर आमची विनंती. हा रस्ता कुठं जाणार आहे? हा रस्ता तीर्थक्षेत्राकडे जातो. MIDV हिंगणगाव बुद्रुक इथं तीर्थक्षेत्र या ठिकाणी जाणारा हा रोड आहे. या रोडचं काम अत्यंत खराब आणि विस्तृत दर्जाचं काम झालेलं आहे. ग्रामस्थांची मागणी एवढीच आहे की हा रस्ता काम चांगल्या पद्धतीत झालं पाहिजे जेणेकरून लोकांना इथे येता जाता यावं. मला सांग खरं असतं की असंच आहे असंच. या रोडसाठी किती निधी झाला काय माहिती आहे? पाटी पाटी काय? पाटी ह्याची काय नाही, काढून नेलेली पाटी. जी कॉन्ट्रॅक्टर लावली तर होती का पाटी? लावलेली. त्यांनी 2 दिवसात पाटी लगेच गायब केली साहेब. कारण गावात त्यांना सगळ्यांना कळते ना निधी किती आला, आपल्या गावासाठी निधी किती आला, खर्च किती झाला ती कळते ना साहेब. आणि पाटी काय लावतीत माहिती आहे का? की जेणेकरून ह्या रोडसाठी एवढा खर्च झालेला आहे, ह्या या योजनेत हा रस्त्याचं काम झालं यासाठी ती पाटी लावली जाते. ती पाटीच काढून दिली, पाटीच गायब केली साहेब. कॉन्ट्रॅक्टरनी पाटी गायब केली असायला हवं पाहिजे. जो कदा रोड करू शकतो इकडे बेकायदेशीर केलेलं काही नाही साहेब. जरी कसरलं तर आज डायरेक्ट एंड मला सांगतो. एवढी निवेदन दिले, एवढं फोन केलं, ह्याचं उत्तर तुला अजून काय मिळालं? काय नाही, तुला कोणी सांगितलं नाही? यावर तुमच्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया काय असणार या रोड बाबत? या रोड बाबत साहेब जर प्रशासनाने नाही जर दखल घेतली तर मी स्वतः अमरपोषणला जिल्हाधिकारी समोर जाऊन मी अमरपोषण करणार. ह्या रोडचं काम डबल करून देत नाही कॉन्ट्रॅक्टर, तर मी उठणार नाही साहेब. बरोबर, म्हणजे रोडचं काम फक्त चांगलं झालं पाहिजे. हा चांगलं झालं, फक्त एवढाच उद्देश आहे साहेब प्रशासनाला की रोडचं काम लवकरात लवकर चांगल्या प्रकारे करून द्यावे. हिंगणगाव बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थांची मागणी एवढीच आहे की रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या क्वालिटीचं करून द्यावं. आणि आता हे ग्रामस्थ मंडळी उठण्याला बसणार आणि रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत उठणार नाही अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR News.